मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इत्ता 10वी व 12वीची बोर्ड परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यानुसार यावर्षी प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेण्यात येणार नाही, तर या प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेऐवजी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा झाल्यानंतर एक असाइनमेंट म्हणजेच विशेष लेखन कार्य देण्यात येणार आहे। ती विद्यार्थ्यांनी पूर्ण करून शाळेमध्ये सबमिट करायचे आहे। तर या ज्या सर्व सूचना दिलेल्या आहेत, या सूचना संदर्भात मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर या परीक्षा संदर्भात शिक्षण विभागाने दिलेल्या सर्व सूचना तुम्ही त्या व्हिडिओमार्फत मिळवू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान, त्यानंतर गणित, सामाजिक शास्त्र, यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल, तर या विषयाचे जे प्रात्यक्षिक किंवा तत्सम परीक्षेऐवजी निर्धारित केलेले जे विशेष लेखन कार्य आहे किंवा असाइनमेंट आहे, तर याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी या सर्व विषयाच्या संदर्भात नेमके असाइनमेंट कोणत्या प्रकारे द्यावेत, गृहपाठ कशाप्रकारे द्यावा व या सर्वांचं मूल्यमापन कशाप्रकारे करावे, आणि त्याचबरोबर यामध्ये विद्यार्थ्यांना गुणदान कोणत्या नियमाप्रमाणे करता येईल, या सर्व गोष्टींची माहिती या पत्रकामध्ये दिलेली आहे। त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंदर्भात जे असाइनमेंट आहे, जे गृहपाठ आहे, त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या की विज्ञान विषयामध्ये यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा प्रॅक्टिकलची परीक्षा होणार नाही। प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असलेले अंतर्गत 20 गुण शालेय स्तरावर संबंधित विषय शिक्षक खालीलप्रमाणे देतील। त्यामध्ये प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ आणि त्यानंतर 1 गुण असतील। त्यामध्ये विज्ञान भाग 1 आणि भाग 2 या दोन्ही विषयांची या सर्व मुद्द्यानुसार गुण विभागणी कशी असेल, त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर विज्ञान भाग 1 प्रकल्प, त्यासाठी 2 गुण असतील व विज्ञान भाग 2 2 गुण। त्यानंतर प्रात्यक्षिक वहीसाठी परत विज्ञान भाग 1 2 गुण आणि विज्ञान भाग 2 2 गुण। तर यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षा नसल्यामुळे या प्रयोगावर आधारित जी प्रॅक्टिकलची परीक्षा असते त्याऐवजी आता 6 + 6 = 12 गुणांचा गृहपाठ आपल्याला दिलेला आहे। त्यानुसार विज्ञान भाग 1 10 गुण व विज्ञान भाग 2 10 गुण असे 20 गुणांची अंतर्गत परीक्षा शालेय स्तरावर होणार आहे। तर यामध्ये प्रकल्पाविषयी काही माहिती सांगितलेली आहे की विज्ञान भाग 1 आणि भाग 2 प्रत्येकी एका विषयावर प्रकल्प आपल्याला करावायचा आहे। म्हणजे विज्ञान भाग 1 एक प्रकल्प व विज्ञान भाग 2 यासाठी 1 प्रकल्प। अशा प्रकारे विज्ञान या विषयासाठी एकूण वर्षभरामध्ये आपल्याला केवळ 2 प्रकल्प करायचे आहेत। प्रकल्पाचा विषय पाठ्यपुस्तकावर आधारित असावा। त्यानंतर प्रात्यक्षिक वही बालभारतीने प्रकाशित केलेल्या प्रात्यक्षिक वहीतील विज्ञान भाग 1 5 प्रयोग, त्यानंतर विज्ञान भाग 2 5 प्रात्यक्षिके आपल्याला वहीमध्ये घ्यावायची आहेत। त्यानंतर मुख्य मुद्दा राहिला तो म्हणजे गृहपाठाचा। गृहपाठ आपल्याला कशाप्रकारे द्यावायचे आहेत त्या संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। तर विज्ञान भाग 1 आणि भाग 2 प्रत्येकी 1 गृहपाठ आपल्याला लिहून घ्यायचा आहे। गृहपाठासाठी विषय निवडत असताना पाठ्यपुस्तक आणि प्रात्यक्षिक वही यातील विषयांचा अंतर्भाव असावा, एक विशेष सूचना या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर गृहपाठासाठी विषय निवडत असताना खालील उदाहरणांचा मार्गदर्शक म्हणून आपण विचार करू शकतो। तर यामध्ये विज्ञान भाग 1 आधारित गृहपाठाची काही उदाहरणे दिलेली आहेत। उदाहरणार्थ रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच काचेच्या चेपेचा प्रयोग, त्यानंतर प्रिझमच्या साह्याने होणारे प्रकाशाचे अपस्करण, बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर, होपचे उपकरण म्हणजेच पाण्याचे असंगत आचरणावर आधारित आपण गृहपाठ देऊ शकतो। त्यानंतर विज्ञान भाग 2 फुलाची रचना, त्यानंतर सूत्रविभाजन, अर्धसूत्रविभाजन, तसेच मानवी प्रजनन संस्था, जैविक खते, प्राण्यांचे वर्गीकरण, तर या अशा प्रकारची उदाहरणं किंवा अशा प्रकारच्या मुद्द्यावर आधारित आपण गृहपाठ देऊ शकतो। त्यानंतर शालेय स्तरावर विज्ञान शिक्षकांनी गृहपाठाच्या विषयांची निवड करायची आहे। तसेच प्रकल्प, प्रात्यक्षिक वही आणि गृहपाठ लिखित स्वरूपामध्ये शाळेत जमा करून घेणे हे आवश्यक आहे। तसेच शाळेने या सर्व नोंदी जतन करून ठेवायच्या आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व विज्ञान विषयाच्या अंतर्गत 20 गुणांच्या नोंदी किंवा असाइनमेंट कशाप्रकारे द्यायचे आहेत या संदर्भात माहिती घेतलेली आहे। त्यानंतर आपण गणित या विषयाची माहिती घेऊया। तर गणित भाग 1 बीजगणित व गणित भाग 2 म्हणजेच भूमिती याही विषयांचे अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचे असते। त्यानुसार या 20 गुणांची विभागणी कशाप्रकारे आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर लेखी परीक्षा गणित भाग 1 बीजगणित व गणित भाग 2 भूमिती
अशा प्रकारे 40 अधिक 40 80 आणि अंतर्गत मूल्यमापन 20 अशा प्रकारे एकूण 100 गुणांचं मूल्यमापन होत असतं। तर या जी 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन आहे त्या गुणांची आपण विभागणी अभ्यासूया। तर या ठिकाणी परत दोन घटक दिलेले आहेत, गृहपाठ आपल्याला 10 गुणांचा दिलेला आहे व MCQ म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नस्वरूपी चाचणी प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी ही आपल्याला 10 गुणांची दिलेली आहे। तर सर्वात अगोदर आपण गृहपाठ जो 10 गुणांचा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। तर या ठिकाणी गृहपाठामध्ये गणित भाग 1 मधील कोणत्याही 5 कृती किंवा कोणतीही मोठी 5 उदाहरणे सोडवून घ्यायची आहेत, त्यांना योग्य ते गुण देऊन त्या गुणांचे रूपांतर 5 गुणांमध्ये करावायचे आहे। त्याचप्रमाणे गणित भाग 2 साठी देखील 5 कृती किंवा 5 मोठी उदाहरणे विद्यार्थ्यांकडून आपल्याला सोडवून घ्यायची आहेत व मिळालेल्या गुणांचं रूपांतर 5 गुणांमध्ये करून अशा प्रकारे आपण गृहपाठासाठी 10 गुणांची नोंद करावायची आहे। त्यानंतर जे MCQ किंवा बहुपर्यायी प्रश्नाची चाचणी आपल्याला शालेय स्तरावर आयोजित करायची आहे त्याविषयी माहिती घेऊया। तर वगळलेल्या अभ्यासक्रमाचा विचार करून गणित भाग 1 व गणित भाग 2 मधील घटकांवर आधारित प्रत्येकी 10 गुणांचे 10 बहुपर्यायी प्रश्न देऊन विद्यार्थ्यांची शाळेमध्ये किंवा घरी लेखन कार्य म्हणून सोडवण्यास देण्यात यावे। यात मिळालेल्या गुणांचे भाग 1 साठी 5 गुणांमध्ये व भाग 2 साठी 5 गुणांमध्ये रूपांतर करून एकूण 10 गुणांची नोंद करण्यात यावी। त्यानंतर गृहपाठ व बहुपर्यायी प्रश्नस्वरूपी चाचणी यांच्या लेखी नोंदी जतन करून शालेय स्तरावर आपल्याला ठेवायचे आहेत। त्यानंतर सामाजिक शास्त्राविषयी आपण माहिती घेऊया। तर सामाजिक शास्त्र भाग 1 यामध्ये इतिहास व राज्यशास्त्र त्यांची लेखी परीक्षा असते 40 गुणांची व अंतर्गत गुण असतात 10 गुण। या 40 गुणांमध्ये 28 गुण इतिहास व 12 गुण राज्यशास्त्राचे असतात। तर या अंतर्गत 10 गुणांपैकी आपल्याला 5 गुणांचा गृहपाठ द्यावायचा आहे व 5 गुणांची बहुपर्यायी चाचणी विद्यार्थ्याकडून सोडवून घ्यावायची आहे त्याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। तर यामध्ये गृहपाठामध्ये वगळलेला अभ्यासक्रम सोडून शालेय स्तरावर शिक्षकांनी गृहपाठाचे प्रश्न विकसित करावायचे आहेत, म्हणजे गृहपाठासाठी नेमके कोणते प्रश्न द्यावायचे आहेत हे विशेष शिक्षकांनी ठरवायचे आहेत। गृहपाठ जमा करून शालेय स्तरावर त्याची तपासणी करून 5 पैकी गृहपाठासाठी गुण आपल्याला द्यायचे आहेत। त्यानंतर बहुपर्यायी चाचणी, तर प्रत्येकी 4 पर्याय असलेले 8 वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर व 2 प्रश्न राज्यशास्त्रावर विचारावेत। या 10 गुणांचे रूपांतर 5 गुणांमध्ये करावे ही बहुपर्यायी परीक्षा शाळेमध्ये किंवा गृहपाठ या स्वरूपामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल। त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनासाठी जी कार्य आहे गृहपाठ व बहुपर्यायी परीक्षा, तर हे सर्व कार्य यांच्या नोंदी आपल्याला शाळेमध्ये जतन करून ठेवायची आहेत। त्यानंतर सामाजिक शास्त्र भाग 2 म्हणजेच भूगोल, तर यामध्ये आपल्याला कशाप्रकारे अंतर्गत गुण नोंदणी करावायची आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता इयत्ता 10वीसाठी भूगोल विषयाचे वार्षिक अंतर्गत मूल्यमापन आपल्याला या प्रकारे करावायचे आहे। तर भूगोल विषयासाठी आपल्याला अंतर्गत गुण आहेत 10 गुण। तर या 10 गुणांची विभागणी आपण 5 गुण स्वाध्याय व 5 गुण नकाशावर आधारित कृती किंवा आकृत्या किंवा आलेख काढणे या प्रकारामध्ये आपल्याला करता येईल। तर हे नकाशावर आधारित जे कार्य आहे हे कृती घरी किंवा वर्गामध्ये सोयीनुसार पाठ्यपुस्तक व नकाशा संग्रह यांच्या मदतीने आपल्याला पूर्ण करून घेता येईल। तर वरील मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आराखड्याशी सुसंगत घटकानुसार असणार आहे। तर याबाबत काही सूचना दिलेल्या आहेत। स्वाध्यायावरील गृहपाठ देताना कोणत्या एका घटकावरील आधारित एक प्रश्न द्यावा, तो विद्यार्थ्याने घरून विश्वकोश, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट तसेच मासिके इत्यादी संपर्क साहित्याचा वापर करून सोडवावा। नकाशा आलेख व आकृत्या मिळून कोणते 5 कृती पूर्ण केल्यास तेही गृहीत धरण्यात यावे, म्हणजेच उदाहरणार्थ एखादे विद्यार्थी 5 नकाशे किंवा 5 आकृत्या किंवा 5 आलेख देईल तर दुसरा विद्यार्थी 2 नकाशे 2 आकृत्या व 2 आलेख याप्रमाणे कोणतेही 5 कृती पूर्ण करून देऊ शकेल। याप्रमाणे कृतीमध्ये अदलाबदल होऊ शकतो। त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनासाठी जे कार्य आहे ह्या कार्याच्या सर्व नोंदी शाळेने जतन करून ठेवणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विज्ञान गणित व सामाजिक शास्त्र या विषयातील ज्या अंतर्गत नोंदी आहेत त्यानुसार हे सर्व असाइनमेंट पूर्ण करून आपल्याला लेखी परीक्षा झाल्यानंतर शाळेमध्ये पूर्ण करून द्यावायची आहे। तर अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा।
धन्यवाद।